या राजकारणातल्या काही घटना ज्या आता घडतात किंवा एकूण राजकारणाबद्दल गुप्तेंना काय खोपते शिवसैनिक आले होते आणि ते ते आम्ही शिवाचे सैनिक गाणं म्हणायला सांगत होते आणि मी म्हटलं असं कसं राष्ट्रवादीचा कार्यक्रम आहे तर नगराध्यक्ष म्हटले काय तुम्ही पण मी तुमच्या त्याच गाण्याची वाट बघत बसलो बराच वेळ तुम्ही गात नाही म्हटलं अहो दादावरनं ए दादा ए दादावरनं अवध्यापर्यंत तिसऱ्या राजकारण नको वाटतं बातम्या ऐकून डोकं फक्त किस्से बिस्से ऐकायला काय म्हणा बरं वाटत निवडणूक ही अशी प्रक्रिया आहे एक तर तुम्ही यशस्वी होता किंवा अयशस्वी होतो एवढी मोठी निवडणूक होते गाव अडवणूक प्रचाराच्या अडून कधी होते गाव फसवणूक <laughs> कोण बनवतं झेंडे बिंडे कोण बनवतं गाणे पडद्यामागच्या सगळ्यांना बोलत करेल विजू माने आणि कोण विजू माने कधी मिळतो मान कधी कापली जाते मान कोण नेमकं काय करत थोडी ते गाणं म्हणजे जादू होती प्रत्येक प्रचार त्याचे काही आहे मनोरंजनाचा ठप्पा आम्ही आम्ही खेळायलाच नाही आलो सोबत फक्त हवे छान तुमचे डोळे तुमचे कान कोणीतरी करत असतं जीवाच रान इन मतदान जीवाच रान केलं जीवाच रान जिवाचा रानी जिवाचा रानी जिवाचा रानी मतदान नमस्कार मी विजू मने तुमचं स्वागत आहे एका आगळ्या वेगळ्या आणि अनोख्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जीवाचं रान इन मतदान जीवाचं रान इन मतदान यो, मतदान या विषयावर तुम्ही कुठलाच कार्यक्रम पाहिला ऐकला नसेल मग आपण राजनीतीत आज मितीस आज मितीस आतलं बाहेरचं गमतीचं किमतीचं असं सगळं ऐकणार होतं या कार्यक्रमात आणि या कार्यक्रमात आज तुमच्या भेटीला हे सगळं ऐकवायला आणि तुमच्याशी गप्पा मारायला मी घेऊन आलोय अवधूत गुप्ते वेलकम स्वागत आहे अवधूत तुझं धन्यवाद आणि सगळ्यांना माहिती आहे की तू जितका कला क्षेत्रात लोकप्रिय आहेस रसिकप्रिय आहेस तसा राजकीय क्षेत्रात सुद्धा रसिकप्रिय का काय म्हणूया राजप्रिय आहेस पण तरी <laughs> राजकारणातली तुझी माहिती तुझं ज्ञान हे इतरांपेक्षा खूप जास्त आहे आणि म्हणून तू या कार्यक्रमाचा प्रमुख आणि पहिला पाहुणा आहेस अरे वा त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो की तू वेळ दिलायस थँक्यू पहिला प्रश्न मी थेट तोच घेऊन येतो जो प्रश्न विचारून तू अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या धोरिणांना भंडावून सोडलं होतंस अच्छा या राजकारणातल्या काही घटना ज्या आता घडतात किंवा एकूण राजकारणांबद्दल गुप्तेंना काय खुपते बर गुप्तेंना काय खुपते जो प्रश्न तू विचारलास खुपते तिथे गुप्ते ह्याच्याच माध्यमातन सुद्धा hmm. मी अशा अनेक राजकारण्यांना बघितलं जवळन बघितलं oh. की जी अतिशय चांगली माणसं होती आणि चांगली माणसं आहेत सो राजकारणामध्ये असलेला प्रत्येक नेता किंवा राजकारणी व्यक्तिमत्व हे वाईट असतं असा जो आपला दृष्टिकोन आहे हा मला खुप तो खूप तो मलाही बऱ्याचदा तो खूप तो कारण अनेकदा लोक आडाखे बांधत असतात दुरुण डोंगर साजरे नसतात त्यांच्यासाठी दुरुण डोंगर वाईट असतील पण खरंच खूप चांगली माणसं सुद्धा राजकारणात आहेत आणि म्हणून आम्ही सतत त्या चांगल्या माणसांना प्रमोट करण्याचा प्रयत्न करत असतो पण पुढचा प्रश्न माझा असा आहे तुला की तू तु गायक संगीतकार दिग्दर्शक निर्माता अभिनेता निवेदक मुलाखतकार आणि काय काय असं सगळं तू करतोस तर हेच अष्टपैलुत्व तुझं इथे राजकारणाच्या क्षेत्रात पण दिसतं की तू प्र ते पक्षाची गाणी गातोस म्हणजे तू शिवसेना गीतही गायलेस तू राष्ट्रवादीचं गाणंही गायलेस तू मनसेचं गाणंही गायलेस हे कसं काय बाबा तू पहिल्यांदा तू इतकं सगळं कौतुक करत होतास ना तर मला इश्य म्हणायला वेळच नाही सगळ्या पक्षांची गाणी गायलेली आहेत केलेली आहेत तर हे कसं जमतं म्हणण्यापेक्षा हा एक स्ट्रगल होता आणि प्रत्येक जण हा ह्याची काहीतरी राजकीय भूमिका असते एखादा राजकीय पक्षाचा तो फॉलोअर सपोर्टर असतो तसाच मी देखील आहे परंतु मी माझं मत आजपर्यंत कुठेही जाहीरित्या मांडलेलं नाही तर सुरुवातीला हे प्रॉब्लेमॅटिक झालं होतं म्हणजे लोकांनी पटकन लेबल केलं की हा शिवसेनेचा शिवसेनेचा अशा पद्धतीने आणि मी असूही शकतो एखाद्या पक्षाचा पण त्याच्यानी माझ्या प्रोफेशनशनशी त्याचा काही संबंध नाही बरोबर आज डॉक्टर एखाद्या पक्षाचा असतोच कुठेतरी मनातल्या मनात तो पण मतदान करतो पण त्याच्या डिस्पेन्सरीमध्ये जर का एखादा वेगळ्या पक्षाचा माणूस गेला तर तो तपासणार हो तसंच माझ्याकडे जर का एखाद्या वेगळ्या इतर पक्षाचं काम आलं तरी मी करणार इनफॅक्ट मला तर ते खूप चॅलेंजिंग आणि इंटरेस्टिंग वाटतं बरोबर right. पण मी जवळपास दोन हजार चार पासून hmm. ते पुढची आठ एक वर्ष कंटिन्युअसली uh, 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 दोन इलेक्शन्स म्हणजे मेन आपण विधानसभेच्या दोन आणि बाकी सगळ्या इलेक्शन असे मी फक्त शिवसेनेचं काम करत होतो आणि मग माझं मलाच ते एकसुरी वाटायला लागलं किंवा माझं मला असं वाटायला लागलं की मी मोनोटनस होतोय का किंवा hmm. आणि त्याच वेळेला मधल्या काळामध्ये मला सुप्रिया ताईंच्या एका एन जी ओसाठी गाणं करायला मिळालं तर ती महिलांची एक त्यांची विंग होती त्याचं मी गाणं केलं त्याच्यामध्ये राष्ट्रवादी लयभारी भारी असेल hmm. राष्ट्रवादी लयभारी असं पण ते त्या एन जीओ गाणं होत ते, hmm. ते करायला मिळालं मग त्यांनी मला इलेक्शनसाठी बोलवलं की hmm. तुम्ही कराल का पण आता बघा इथे एथिक्स येतात की तुमचा hmm. जो रेग्युलर आपण व्हेरी सॉरी टू यूज दिस वर्ड बट आपला रेग्युलर क्लायंट जो आहे त्याला hmm. तुम्ही न सांगता तुम्ही दुसऱ्या त्याच्या कॉम्पिटेटर जाता तर ऍडव्हर्टायझिंग मधल्या कोणत्याही माणसाच्या एथिक्स मध्ये बसतात बसत सो मी त्यावेळेला मी उद्धव साहेबांना फोन केला होता की साहेब असा असं आहे आणि मी त्यांचं करू का काम ह्या ह्या इलेक्शनमध्ये आणि अर्थात एकाच इलेक्शनमध्ये दोन पक्षांचं काम करणं देखील मला येथे पटत नाही त्यामुळे मी तसं कधी केलेलं नाही आजपर्यंत मग त्यांनी ते हसले पडले का ओ का पण तुम्हाला आमचं काय झालं नाही म्हणलं जरा वेगळ्या पद्धतीने पण बघता आलं पाहिजे एखाद्या गोष्टीकडे म्हणून मला ते करावं असं वाटतं आहे आणि त्यामुळे जरूर जा आणि माझ्याकडे जितक्या प्रेमाने आपले तुम्ही शिवसेनेचं काम केलंय एकच अट असं म्हणले ते की आर्टिस्ट म्हणून जितक्या प्रेमाने आणि प्रामाणिकपणे शिवसेनेचं केलं तितक्याच प्रामाणिकपणे त्यांचंही करा पण ते नेमकं गाणं कुठलं होतं गुप्ते म्हणजे जे आता तू उल्लेख राष्ट्रवादीसाठी केलं राष्ट्रवादीसाठी ते होतं मी राष्ट्रवादी मी महाराष्ट्रवादी प्रचंड गाजलो पण ते गाणंही गाजलं पण मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की तुझं सगळ्यात जास्त गाजलेलं राजकीय गीत हे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत होते मला वाटतं हो तर त्यावेळेला त्या गाण्यावर ते काय म्हणाले हे मला फार उत्सुकता ऐकून घ्यायची ते गाणं म्हणजे जादू होती माझ्यासाठी त्यांनी मला बोलवलं आणि मला सांगितलं अधूत भारताचं राष्ट्रगीत आहे ना ते कधी बदलत नाही तसं राष्ट्रगीतासारखं मला शिवसेना गीत बनवून दे आणि ते म्हणलं हे कधी बदलणार नाही हे शिवसेना गीतच राहणार दडपणा दडपण म्हणजे प्रचंड आलं आणि मग मी गेलो पण रात्री मी जणू काही असं पेन घेऊन बसलो आणि कोणीतरी मला सांगत डिक्टेट करताय मी लिहितोय असं ते गाणं एक पाणी एक एक हाती गाणं लिहिलं गेलं काय बोलतो एक गोष्ट परत खोडावी लागली नाही एक काही नाही आम्ही सैनिक सारे करू पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान एक टाकी एक टाकी आणि पंधरा मिनिटात अरे हे <laughs> <ले>, हे आहे आणि मग तू पण ते खूपच खुश झाले ते एकदा दोनदा तीनदा चारदा असं ऐकायला खूपदा ऐकलं त्यांनी काही रिएक्शनच दिली मी खूप घाबरलो खूप घाबरलो तुम्ही आणि मग मला म्हणाले त्याला सगळं आवडलं पण चालीमध्ये त्यांनी फक्त एक गोष्ट खूप सुंदर सांगितली मी आधी चाल जी केली होती अरे आम शिवाचे सैनिक वेडे करूजीवाचे रा अशी चालू होती ते म्हणल्या अधूत संगीताला धर्म नसतो संगीत सगळं शेवटी संगीताचा आत्मा हा एकच असतो म्हणे तू हेच नोट्स तू शाहिसारखे का आणि मी त्यांच्यासमोर ते गायलो अरे आम्ही शिवाचे सैनिक वेडे जीवाचे रा आहा, ये आ गया, गया। सेमच आहे शाहरी म्हणा किंवा ती अरेबिक आहे अरेबिक हो। सो ते अरेबिक वाटत आणि हे आपल्याकडे पण आता पंजाबमध्ये जरी गेलो तरी सुद्धा हीच पिंडो पिंड सुनी दिंड सुनी ते तेच आहे आत्मा शेवटी तोच आहे हे त्यांनी सांगितलं आणि मी त्या प्रकारे ते रेकॉर्ड केलं ते आजही तुम्ही ऐकता आजही ऐकतो म्हणजे मला पक्ष अलायदा ठेवला तरी ते गाणं ऐकताना ना आतून एक चैतन्य असं सळसळत येतं आणि खूप असं अंगावर काटे शहारे जे काय अनुभव म्हणतो ना ते आजही येतात माझ्याच काय म्हणजे मला खात्री आहे की फक्त शिवसेनेच्या शिवसैनिकांची नाही पण इतर पक्षाच्याही कार्यकर्त्यांना ते गाणं ऐकून असं चेतवल्यासारखं होत असेल अरे ह्याच्यामधला एक किस्सा सांगतो की ते गाणं आलं आणि खरंच सुपरहिट झालं ते त्याच्यानंतर इमिजिएटली माझा एक कार्यक्रम होता आणि तो, तो राष्ट्रवादीचा कार्यक्रम होता आणि ते नगरसेवक राष्ट्रवादीचे होते म्हणजे इट वॉज नॉट त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम नव्हता किंवा त्यांनी इंडिव्हिज्युअली घेतला नव्हता नगरपरिषदेसाठी त्यांनी कार्यक्रम घेतला होता वार्षिक दरवर्षी घेतात असं काहीतरी होतं ते मी गेलो तिथे आणि बाकीची माझी मेरी मधुबल्ला वगैरे गाणी सगळी झाली आणि तिकडचे काही शिवसैनिक जे खूप खुश होते की मी आलो आहे म्हणून ते बॅकस्टेजला आले आणि म्हणले दादा ते शिवसेना गीत झालं पाहिजे आता मी म्हणलं अरे नाही असं नाही कार्यक्रम राष्ट्रवादी राष्ट्रवादीचा वगैरे काय नाही हा कार्यक्रम नगर परिषदेचा आहे तुम्ही शिवसेना गीत गायला पाहिजे बरं तुला तर माहिती आहे की अशा वेळेला शिवसेनिक म्हणलं राडा म्हणजे अहो दादावरनं ए दादा ए दादावरनं वरण तिसऱ्या कधी पण हा माझ्या फुल्या फुल्या फोडी नि असं वगैरे झालं मागे खरोखर दोन्ही बाजूची मंडळी राडा झाला मागे अच्छा ते जे अध्यक्ष होते नगराध्यक्ष ते तिकडनं हे सगळं प्रकरण व्हायच्या आधी निघाले आणि माझी सोय मग मा आता जेवायला वगैरे आम्ही सगळेजण एकत्र असणार होतो मग मा तिकडनं मला कार्यकर्त्यांनी दुसऱ्या गाडीत टाकून कसा बसा तिकडे नेला मग फायनली मी जेवायला पोहोचलो तिथे जेवायच्या ठिकाणी तिथे ते नगराध्यक्ष भेटले ते म्हणजे हो काहीतरी प्रॉब्लेम झाला का पाठीमागे काही म्हणलं mm. हो भांडण झालं तिथे दोन गटांमध्ये भांडण झालं हो ते तुमच्यामुळे झालं असं सांगतायत काय लोक म्हणलं हो माझ्यामुळे झालं म्हणजे का हो ती मुलं म्हणलं शिवसैनिक आले होते आणि ते आ, ते आम्ही शिवाचे सैनिक वेळे गाणं म्हणायला सांगत होते आणि मी म्हटलं असं कसं राष्ट्रवादीचा कार्यक्रम आहे तर नगराध्यक्ष म्हणले काय तुम्ही पण पकडून बसता मी तुमचं त्याच गाण्याची वाट बघत बसलो बराच वेळ तुम्ही गात नाही म्हटलं म्हणजे मी सहज बोलू पण ते खरं घडलंय वेगळ्या पक्षाचा माणूस त्या पक्षाच्या अँथमचा फॅन आहे हो आणि नाही ते एकदा नाही घडलं नंतर पुढे रेग्युलरली अनेक पक्षांच्या कार्यक्रमामध्ये हाऊस म्हणून आवडीने अनेक नेत्यांनी ते गाण हजरा शिवसेनेत गाण असं म्हणून त्यांनी बऱ्याच ठिकाणी मी वेगळ्या झेंड्याखाली हे गाणं गायलेलं आहे वा वा पण हे खरं 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 तुझं कर्तृत्व आहे सुरुवात आपल्या पहिल्या प्रश्नाची जी होती की राजकारणी लोक चांगली असतात त्यांना पर... माहितीये की संगीत संगीत हे भले दुसऱ्या पक्षाचं गाणं असेल लोकांना आवडतं वाजव हो। पण याच्यात ना एक आता जसं तू किस्सा सांगितलंस तर जसं माझ्या बाबतीत एक असं घडलं होतं की गावाहून फोन आला होता की, होता। की दादा आपल्याला एक गाणं करायचंय म्हटलं करूया की कसं असतं मग स्टुडिओचं ते किती घेतात म्हटलं स्टुडिओ काय हजार दीड हजार रुपये पगारावर असतं मग काय साडेतीन मिनिटातच गाणं आपलं त्यांना ते कळलं नाही की साडेतीन मिनिटाचं गाणं साडेतीन मिनिटात होत नसत तर असं काही तुला असं काही कोणी भेटलंय का खूप खूपच तो एक मेजर प्रॉब्लेम होतो म्हणजे की ही सगळी लोक जी आहेत त्यांना आपली इंडस्ट्रीतले नसतात ना ते टेक्निक्स काय टेक्नॉलॉजी काहीच माहीत नसतं तर ते का नेत्याचं गाणं मी केलं होतं आणि शब्द पाठवले चाल पाठवली गाणं ओके म्हणजे त्यांना मी मग स्क्रॅच करून पाठवतो स्क्रॅच म्हणजे लोक हो अगदी पूर्वी तबला पेटी घेऊन जशी संगीतकार गाऊन दाखवायचे त्याच्या आता नवीन पद्धतीमध्ये छोटासा रिदम लावायचा थोडंसं कॉर्ड्स पाठीमागे वाजवायचं सुरासाठी आणि त्याच्यावर गायचं तर शब्द आणि चालीची कल्पना येण्या इतपतच ट्रॅक असतो तो तेवढं गाणं आणि ते त्यांना पाठवते म्हणजे हा हे छान वाटतंय चालू ओके छान झालं मग ऍडव्हान्स आला पैसे आले आणि मी रेकॉर्डिंग केलं आणि म्हणजे परत सामान्य लोकांना कळण्यासाठी की साधारणपणे त्याच्यापुढे आठ दिवसाची स्टुडिओमधली मेहनत झाली आणि दहा दहा म्युझिशियन्सच्या संचामध्ये आम्ही त्याच्यामध्ये सगळी इन्स्ट्रुमेंट्स वाजवली असं सगळं म्हणून सगळा ट्रॅक तयार झाला hmm. ट्रॅक तयार झाल्यानंतर मिक्सिंग अवधूत वाडकरच hmm. करणार होता आजी वसनला hmm. तो माझा मित्रपट आहे त्याला म्हटलं रे ते असं असं झालं चांगलं झालं मिक्सिंग त्यांनी मला पाठवलं मिक्स ट्रॅक पूर्ण आउटपुट रेडी मी ऐकला hmm. सुंदर आहे म्हणलं hmm. आणि हे आता पाठवून दे क्लायंटला तुझी ओळख तर झाली होती त्यांना ईमेल कर मला सी सी ठेव ओके ओके पुढे काही दिवस गेले आणि त्यांनी मला परत त्या नेत्यांनी फोन केला की अरे ते छान झालंय गाणं तर लॉन्चला तुम्ही आ तर म्हटलं मी येतो तिथे पोचल्यानंतर अवधूत वाडकरनी मला विचारलं आपण कशासाठी आलो म्हटलं अरे ते गाणं नाही का लॉन्चिंग आहे आपण तुझ्याकडे रेकॉर्ड केलं होतं ते लॉन्च आहे म्हणलं हो अरे त्यांनी मास्टरच दिलेले नाही काय बोलतो <laughs> मी गाणं नव्हतं नेलंच नव्हतं तेवढ्यात त्यांचा कार्यकर्ता आला म्हटलं काय रे मला दोघांना आम्हाला काम फुटलं होतं म्हटलं काय तू आ, आज आणि त्याला सीडी होती म्हटलं सीडी आहे हो कुठे दाखव काय अनावरण करायचं ना माझ्या सस्ते तिथे मी परफॉर्म करून ना अनावरण होत सीडी दाखव छापलेली सीडी रे फुल कव्हर बीवर आतमध्ये त्याच्यावर छापलेलं वगैरे म्हटलं हे तुम्ही वाचते हो दादा मस्त गाणं झालं मी ऐकलं म्हणलाच होता विजू त्यांनी स्क्रॅच रिलीज केलं होतं आणि तिथे त्यांनी वाजवलं स्क्रॅच वाजवलं मला असं वाटलं हे उद्या कळलं जर काय तर मला मारतील म्हणून त्याच नेत्यांना वाजवलं हो दादा म्हणलं हे तुम्ही स्क्रॅच रिलीज केलंय पंचवीस हजार सीडीज आपण वाटल्या त्यांनी होय काय मस्त की छान आहे चालतंय चालतंय चालू <laughs> <laughs> पण त्याची गंमत असते काही काही लोकांना असं वाटतं की ते पिंट्या mm. पियाणं वाढ होते की चांगला mm. पण म्हणजे त्याला गाणं करता येतं mm. पण ते गाणं आणि तुमच्या ब्रँडसाठी म्हणून असणारं गाणं त्या दर्जाचं गाणं बनवायला एवढी मेहनत लागते आणि म्हणून ते mm. mm. मी म्हणतो की जीवाचं रान इन मतदान म्हणजे मतदान करणाऱ्या किंवा दिसणारे जे नेते आहेत जोगा मागणं त्यांच्या मागे एवढी मेहनत असते आज आठ आठ दिवस आपल्याला तो संच घेऊन तू काम करतोस म्युझिकसाठी तर आपण पुढल्या प्रश्नाला जाण्याआधी मला प्रेक्षक सांगायची एक महत्वाची आणि खूप गंभीर गोष्ट आहे या देशातील सगळ्यात जास्त अनपेक्षित राजकीय लाट दोन हजार चौदा साली आली ज्याला चहा पाहिजे म्हणायचे त्याच व्यक्तीला हाच पाहिजे म्हणू लागले काय कारण असेल इव्हेंट मॅनेजमेंट सोशल मीडिया मॅनेजमेंट पॉलिटिकल सर्वे अँड अनालिसिस स्ट्रॅटेजी प्लॅनिंग इम्प्रेसिव्ह ऍडव्हर्टिजमेंट आउटडोर पॉलिटिकल कॅम्पेन की हे सगळं तुम्ही करता बना आम्ही हे तुमच्या करता बनवू रान इन मतदान प्रेक्षक तुम्हाला सांगायची एक महत्वाची आणि खूप गंभीर गोष्ट आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अधूत पुढच्या प्रश्नाकडे ज्या मला यायचंय तो म्हणजे वेगवेगळ्या पक्षांची गाणी करताना काही वेगवेगळ्या विचार शैली असं किंवा बाज असं काही तू विचार करतोस का असेल तर लोकांना जरा शेअर कर प्रत्येक वेळी करायला लागतो म्हणजे नुसत्या पक्षाचा नव्हे तर कॉन्स्टिट्युएन्सीचा पण विचार करायला लागतो म्हणजे उदाहरणार्थ ज्या वर्षी मी आम्ही शिवाचे सैनिक वेळे करू जीवाचे रा हा जो मायनर मधलं गाणं केलं होतं त्याच वेळेला त्याच वर्षी ठाण्याच्या शिवसेनेचं वेगळं गाणं गेलं होतं तर ठाण्यामधल्या शिवसेनेचं एक चित्र म्हणा किंवा एक लुक अँड फील जो आहे किंवा एक, एक इम्प्रेशन आहे ते खूप वेगळे महाराष्ट्रातल्या पूर्ण शिवसेनेपेक्षा असं मला वाटतं माझे ठाणे झकास ठाणे मनात आहे जनाद शिवसेना Ha, शिवसेने, शिवसेने, शिवसेना। शिवसेना। so, हा ठाणे ठाण्याची सो हा बाज बदलायला नक्कीच लागतो आणि बाळासाहेबांना स्वतःला हे गाणं नंतर खूप जास्त आवडलं शिवसेनेचे ठाणे ठाणे कारण मी कधी त्याच्यानंतर गेलो माझं स्वागत ते गाऊन स्वतः गाऊन करायचे हो हा शिवसेनेचं अवधूत असं म्हणते वा वा पण ही गाणी न ऊर्जा देतात कार्यकर्ते असं मला वाटतं तर तुला काय वाटतं की गाणी केल्याने खरंच राजकीय पक्षांना राजकीय उमेदवाराला काही फायदा होतो शंभर टक्के होतो कसा आपण संपूर्ण कपडे परिधान केल्यानंतर आपण परफ्युम मारतो ना तसं संगीत ह्या सगळ्यामध्ये मला वाटतं हां की तुम्ही तेच काम करत असता पण तुमच्या श्वासामध्ये तुमच्या बॅक ऑफ द माइंड तुम्हाला फ्रेशनेस ठेवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी उपयोगी पडतात ते बिचारे कार्यकर्ते म्हणा किंवा नेते म्हणा स्वतः हे खूप त्या काळामध्ये स्ट्रेस्ड असतात त्यामुळे त्यांना एक स्वतःला मॉरल छान मिळतं गाण्यांनी दुसरी गोष्ट मतदाराला आयडेंटिफिकेशन जे आपण म्हणतो की जसं आपण पक्षाला चिन्ह का दिलं बरोबर की ज्या एकतर ज्याला वाचता येत नाही त्याला नुसतं चिन्ह बघून कळावं की हा पक्ष कुठला आहे तशाच प्रकारे टंग टर डंग 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 टर डंग 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 माणसाला कळतं काय आहे बरोबर तर ह्या सगळ्या अनेक गोष्टी आहेत की त्याच्यातनं तुमचं ब्रँडिंग होतं एक मोरल मिळतं आणि यामुळे गाणं हे केलंच पाहिजे फक्त एक आहे की गेल्या काही वर्षांमध्ये गाण्याची लांबी जी काय वाढत जाते अरे बापरे त्याचे काही किस्थे आहेत अरे म्हणजे काय आहे ना की सगळं त्यांना जे काय म्हणतो आपण जे माहिती पत्रक असतं ना की त्यांनी गेल्या गेल्या पाच वर्षात काय केले आणि पुढे जाहीरनामा गाण्यात पाहिजे असतो संपूर्ण पाहिजे असतो मग विहेरी खणल्या त्यांनी मग त्यांनी गेस्ट हाऊस सुद्धा रिनोव्हेट केले त्या गेस्ट हाऊसच्या बाहेर महात्माजींचा पुतळा पण आहे आणि आंबेडकरजींचा पण आहे असं सगळं त्यांना गाण्यात हवं असतं आपण गाणं त्याच्यासाठी नाही हे कळायला पाहिजे म्हणजे आम्ही आम्ही पण ज्यावेळेला मी आणि संदीप जेव्हा मिटिंग करत असतो आणि त्यांना सांगत असतो की प्रत्येक गोष्ट ह्याचं कारण वेगळं आहे गाणं यासाठी आहे प्रचाराच्या याद्या वेगळ्या आहेत मॅनिफेस्टो वेगळं आहेत ते सगळं वेगवेगळं ठेवा मला आठवतंय आम्ही एका खासदारांसाठी गाणं करायचं म्हणून भेटलो आणि नंतर आमच्या लक्षात आलं की तो साधारणतः पोवाडा होऊ शकत होता कारण साडे बावीस मिनिटं <laughs> झाली त्यानं सगळंच हवं होतं त्याच्यात आणि तो पोवाडाच झाला म्हणजे दुसरं काही होऊ शकत नाही जर ती गोष्ट सांगायची मीटर मध्ये बसू शकत नाही आता तरी तू बसवलं म्हणजे लोकल मध्ये बसतात तसं पण तेही शक्य नव्हतं त्याच्यातून पुढे जरी ते आपण बावीस मिनिटाचं केलं ना तर त्यांना उरलेल्या साडे एकवीस मिनिटाचं सगळं पहिल्या लाईन मध्येच हवं असतं ते अजून एक छंद असतो त्यांना सर नाही पण ते हे पण इकडे आण ना मग त्यांना दादा पण म्हणतात आणि मग भाऊ पण म्हणतात तर त्यांना शेठ पण म्हणतात ते सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे काय बच्चे की जान लोक तर असे अनुभव येणं हा त्या लोकांचा आहे तो ते होत असतं त्या, त्यांनी काही जाणून बुजून केलेलं नसते त्यांना माहिती नसते त्यामुळे होत असतं पण तुझा हा जो राजकीय परिघातला अनुभव आहे इतक्या तोच अनुभव उतरल्यामुळे कदाचित मला असं वाटतं की झेंडा हा एक माइल्डस्टोन सिनेमा म्हणून मराठीतला गणला जातो अवधूत गुप्ते यांनी खुप्ते तिथे गुप्तेमध्ये अनेकांना अनेक अडचणींमध्ये टाकलं होतं अभिनेत्यांपासून नेत्यांपर्यंत मी एक छोटासा प्रयत्न करतो अवघड दिग्दर्शन की चित्रपट निर्मिती अरे संगीत दिग्दर्शन की गायन नाही हे निवडणं अवघड आहे बिजू माने की संतोष जुवेकर आम्ही ना, खेळायलाच नाही आलो वैशाली सामंत की स्वप्न बांदोडकर चला निघे फार <laughs> कमी लोकांना ते गाणं मला माझ्या मते माहित असेल कारण ते अल्बम मध्ये तर सिनेमात आलं नाही त्या गाण्याची ग्रॅव्हिटी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचली पाहिजे तुम्ही शेतकरी असा शेतकरी नसतो तुमच्या ओळखीचे शेतकरी असो तुम्हाला ते गाणं आत घेऊन जात मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो मी ढसा ढसा रडलो होतो पहिल्यांदा गाणं कारण की बोलायची हिम्मत नाही पावसाची वाट बघण्यात आता काही गंमत नाही हिम्मत नाही